जिसके चलते 8 दिन की यात्रा पूरी कर बुधवार की सुबह सभी युवा नागपुर रेलवे स्टेशन पर पहुंचे। इस दौरान युवाओं का भव्य स्वागत किया गया। स्वर्गीय डॉक्टर बाबूराव मेंढी प्रतिष्ठान की ओर से शुभांगी सुनील मेंढी ने नागपुर रेलवे स्टेशन पर उनका स्वागत किया। युवाओं ने पुणे किले, सिंहगढ़ किले, शिवनेरी, नाने घाट, अष्टविनायक गणपति, श्री गिरिजात्मक लेनियाद्री किले, राजगढ़ प्रतिबालाजी मंदिर, पासगनी किले प्रतापगढ़, पांचगनी किले प्रतापगढ़, महाबलेश्वर, पंचगंगा मंदिर, किले रायगढ़, अलीबाग, किले मुरुड़, जंजीरा, नांदगांव के सिद्धि विनायक, बिरला मंदिर, गणपति देवस्थान, समरभूमि, उमरखिंड की यात्रा पूरी करने के बाद नागपुर रेलवे स्टेशन पर उनका भव्य स्वागत किया गया। महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव या अंतर्गत आम्ही शिवाजी महाराजांचे गडकिल्ले यावर आमच्या दोन्ही भंडारा गोंदियाची मुलं खास जे शिवभक्त आहेत आणि त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना त्यांचं अध्ययन आणि त्यांना गडकिल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून आम्ही उपक्रम केला होता। 2022 हे पहिलंच वर्ष होतं आमचा क्रीडा महोत्सवचं। त्या अंतर्गत देखो अपना देश हे इनक्रेडिबल इंडिया तुल्य भारत यांचं प्रोजेक्ट होतं। मी इनक्रेडिबल इंडियाला धन्यवाद देते, खास करून व्यंकटेश सरांनी जेव्हा ही कल्पना ऐकली आपल्या खास 2 वर्षाच्या कोविड काळानंतर पहिल्यांदाच असा उपक्रम झाला ज्यात मुलांना गडकिल्ले दाखवणे आणि त्याचं दर्शन घडवणे हा होता। त्यामुळे आम्हाला त्यांनी विशेष मदत केली आणि अतुल्य भारतच्या 75व्या आझादी का पर्व या अमृत महोत्सवी वर्षी आम्ही या मुलांना पाठवलं। हा अमृत महोत्सव पुढच्या वर्षी 23 पण राहणार आहे, तेव्हा आमची दुसरी टीम आता तयार होईल आणि त्यांची ही मेंटोर राहतील मुलं जे आत्ता अध्ययन करायला गेली। असे पुष्कळ आमच्या क्षेत्रातली मुलं या अध्ययनाला जातील आणि शिवाजी महाराजांबद्दल जी हिस्ट्री होती जे अभ्यासात शिकले नाही ते आता त्या तिथे जाणून घेतील आणि जी आता बहुतेक आमच्या इथला एक मुलगा आहे निखिल त्याच्याकडनं विचारा, त्यांनी तिथे सह्याद्री प्रतिष्ठानातर्फे काम करतो आणि अशी मुलं जी तिथे आमच्या भंडारा गोंदियाची आहे जी कुठेतरी त्या संघटनाला जुळलेली आहे आता ते पुढच्या ग्रुपचे मेंटर राहतील इतकं त्यांचं अध्ययन झालेलं आहे आणि मला खूप आनंद आहे की याच्यात खासदार सुनील मेंढेंनी पण आम्हाला मदत केली आणि माझ्या अशा उपक्रमाला खास करून ते सतत पाठीशी असतात आणि म्हणून या मुलांना सगळं असं किल्ले दर्शन पण झालं। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।